नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी। आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन स्टुडिओमध्ये देखील तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। एक 4-5 दिवस झालं थोडीशी तब्येत बरोबर नव्हती, ओके, त्याच्यामुळं टेस्ट सिरीज असेल, मेंटरशिप बॅच असेल, विद्यार्थ्यांची भरपूर मागणी होती पण करता आलं नाही। पण आज आपण त्याची लॉन्चिंग करतो आहोत। नेमकं या टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅचमध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी आपण ठेवलेली आहे। बाकीच्या पण परीक्षेला ह्या गोष्टी तुम्हाला कामी येतील, म्हणजे एकदा बॅच घेतल्यानंतर परत दुसरी बॅच घेण्याची सहसा गरज पडू नये त्यासाठी हे मी केलेलं आहे, ओके। पुरवठा निरीक्षकची गट क परीक्षा असेल किंवा उच्चस्तर लिपिक गट क परीक्षेसाठी आहे। नेमकं या परीक्षेमध्ये काय भेटणार आहे, नेमकी टेस्ट सिरीज कशी परचेस करायची, या पूर्ण माहिती कमी वेळेत मी तुम्हाला सांगणार आहे, ओके। आपलं जे ॲप्लिकेशन आहे, स्वराज्य अकॅडमी ओम सर हे याचं नाव आहे, ओके, ॲप्लिकेशनचं नाव, हे कुठे मिळेल ते प्लेस्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, हे नाव टाकू शकता, स्वराज्य अकॅडमी ओम सर, आपल्या यूट्यूबचा जो लोगो आहे तो आणि आपल्या ॲप्लिकेशनचा सेम आहे। किंवा कुणाला लिंक सापडत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याच व्हिडिओच्या खाली ती लिंक आहे, ओके, तर त्या गोष्टी आहेत, तुम्ही तिथे लॉग इन करू शकता किंवा तिथे रजिस्टर करू शकता। रजिस्टर केल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या समोर ऑल बॅचेस किंवा सरळ सेवा बॅचेस असे 2 फोल्डर येतील, कुठल्याही फोल्डरमधून तुम्ही एक बॅच परचेस करू शकता। त्या बॅचेसचं नाव आहे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक गट क टेस्ट सिरीज आणि मेंटॉरशिप बॅच, ही परचेस करायची आहे। दोन्हीपैकी कुठलीही परचेस करा, एकच बॅच आहे, फक्त ती 2 फोल्डरमध्ये तुम्हाला दिसेल, ऑल बॅचेसमध्ये दिसेल किंवा सरळ सेवा बॅचेसमध्ये दिसेल। इथली कुठलीही बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला माय परचेसमध्ये ती बॅच दिसून जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे, ओके। फीस किती आहे, तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी रुपये फीस ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण इंग्लिशची बॅच ही मोफत देत आहोत, म्हणजे फीस जास्त नाही आहे। याची व्हॅलिडिटी आपण 6.5 महिने ठेवलेली आहे आणि इंग्लिशचे जे काही लेक्चर्स असतील ते तुम्हाला ते मिळून जातील। जर 6 महिन्यात अजून मराठीचे लेक्चर असतील ते पण तुम्हाला याच्यात मिळून जातील, ओके, पण इंग्लिशचे सध्या लेक्चर रेडी आहेत ते मिळून जातील। 6 महिन्यात बाकीच्या एक्झामला तुम्हाला मराठीचे पण लेक्चर मिळून जातील त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही की आपल्याला काय लॉस होईल का, एकदम फायदा होणार आहे। बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने ठेवलेली आहे, पुढच्या महिन्यात वगैरे एक्झाम होऊ शकते। हे आपण बॅच परचेस केल्यानंतर नेमकं काय पाठवायचं आहे, तर तुम्ही बॅच परचेस केली आहे त्याचा पेमेंटचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे, ओके। त्याच्यात तुमचं ॲप्लिकेशनचं लॉग इन नेम, मोबाईल नंबर, तुमचं पूर्ण नाव आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट मला खाली दिसत असेल तुम्हाला की इथे नंबर लिहून देतो, 94-21-44-24-36, परत एकदा ऐका, 94-21-44-24-36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला हे डिटेल्स पाठवायचे। कशामुळे पाठवायचे, तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला ॲड केलं जाईल, प्रायव्हेट, ओके, ते त्याच्यानंतर कायमचे तुम्ही 6 महिन्यापर्यंत त्याच्यात ॲड राहाल। त्याच्यात मी तुम्हाला डेली टार्गेट देईल की नेमकं मराठीला कुठले कुठले टॉपिक करायचे, इंग्रजीला कुठले हे पुढे मी सांगणारच आहे, गणिताला कुठले आणि GSला कुठले, काही प्रिव्हियस इयरचे प्रश्न असतील ते मी तुम्हाला देणार आहे, काही सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील, ओके, त्या संपूर्ण गोष्टी देणार आहे। काही दुसरे यूट्यूबचे फ्रीमधले व्हिडिओज असतील ते पण मी तुम्हाला तिथे सांगणार आहे, ओके। हे क्लिअर झालं, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवायच्या आहेत, ओके। चला, आता क्लिअर झालं की बा बॅच परचेस केली पण नेमकं बॅचमध्ये काय देणार आहात, तर याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट आपण किती ठेवलेले आहेत, 8 ठेवलेले आहेत। 8 का ठेवलेले आहेत, तर ह्या ॲप्लिकेशनवरती आपण 5 टेस्ट सोडवायचे आहेत, त्याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मिळेल तुम्हाला, ओके, 5 टेस्टचं, आणि त्याचं आन्सरशीट पण तुम्हाला मिळेल, ओके, ती प्रायव्हेट टेलिग्रामला त्याची आन्सरशीट टाकली जाईल। मग 5 टेस्ट ॲप्लिकेशनवर आणि उरलेले 3 टेस्ट PDF स्वरूपात तुम्हाला मिळतील, त्या सध्या ॲपवरतीच घ्यायच्या, पण एक्झाम डेट जाहीर झाली तर तुम्ही त्याची प्रिंट पण काढू शकता। अशा 8 टेस्ट आपण देणार आहोत। मग एक्झाम सर थोडीशी दूर गेली तर अजून आपण 2 टेस्ट नक्की वाढू, पण सध्या 8 टेस्टची आपण कमिटमेंट केलेली आहे, ओके, म्हणजे 8 तर देणारच 100%, वाढ झाली तर अजून 2-3 वाढू, पण 100% 8 मिळतील। 5 ॲप्लिकेशनवर सोडवायच्या, त्याच्या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन त्याच्यात दिलं आहे। ह्या सिलेबस वाईज आपण दिलेला आहे आणि ह्या जे आपण काढणार आहोत ह्या IBPS पॅटर्ननुसार देणार आहोत, म्हणजे IBPS पॅटर्न पण सोडायचा नाही आणि सिलेबस पण सोडायचा नाही, म्हणजे कसा पण पेपर येऊ आपण टॅकल करणारच, कारण की IBPS धोका देतो, सिलेबस देतो, कृषीयोग क्लासेस झालं, सिलेबस दिला, सिलेबसनुसार जास्त विचारलंच नाही, त्याच्यामुळे आता आपण गाफीलच राहायचं नाही, ओके, आपल्याला दूध पोळायला येणं तर ताक पण फुंकून प्यायचं, त्याच्यामुळे सिलेबस वाईज पण टेस्ट देणार आणि IBPS पॅटर्ननुसार पण टेस्ट देणार, म्हणजे पेपर कसाही हो याच्या बाहेर पेपर जाणारच नाही अशा पद्धतीनं मी प्लॅनिंग केलेली आहे। त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांनी सिलेबस दिला आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, मराठीसाठी इंग्लिशमध्ये काही सेंटेन्स आहेत किंवा GSमध्ये असेल, मॅथ अँड रिझनिंगमध्ये, तर त्याचे महत्त्वाच्या टॉपिकवरती तुम्हाला मी टेस्ट देणार किंवा हे महत्त्वाचं आहे, कॉमन इरर, बस एवढे इरर करा,
या पद्धतीनं इंग्लिशची तर तुम्हाला सांगितलं बॅचेस देतोय पूर्ण, त्याच्यात पण तुम्हाला इंग्लिश पूर्णपणे कव्हर होईल. म्हणजे जे कॉमन एररचे प्रश्न बाकीच्या विद्यार्थ्यांचे चुकतात तुमचे बरोबर येतील, म्हणजे तुमचा असा वेळ जाणार नाही. नॉमिनल पद्धतीनं परीक्षेपर्यंत तुम्ही एक एक दोन दोन व्हिडिओ दररोजचे पाहणार, रिलॅक्स पद्धतीनं इंग्लिशमध्ये मार्क पडतील. मराठीत जवळपास सर्वांना 95% जनतेला आउट ऑफ पडतात, पण इंग्रजीमध्ये पडत नाहीत. आणि इंग्रजीमध्ये पडत नाहीत मार्क तर तिथे रिझल्ट जातो. ओके, ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर इंग्लिशची बॅच मी सांगितलं ऑलरेडी, कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने असेल. ओके, अजून काय देत आहे? अजून आहे की सब्जेक्ट वाईज तुम्हाला मेंटॉरशिप व्हिडिओ टाकणार आहे की बाबा नेमके मराठीला कुठले टॉपिक करायचे, कुठले टॉपिक, समास, प्रयोग. सध्या तरी अजून तरी एवढ्या एक्झाम झाल्या IBPSने त्याला हात घातलेला नाही. TCS पॅटर्न वेगळा आहे, IBPS पॅटर्न वेगळा आहे. मग तुम्हाला पॅटर्नला धरायचं की तुमची परीक्षा कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे. ओके, त्या पद्धतीने आहे. कुठले कुठले टॉपिक, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, GSचा सिलेबस दिला आहे. मग सिलेबसनुसार ते विचारतील का? मग कमी वेळ आहे, GSचा एवढा मोठा सिलेबस दिला आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यावरती. मग त्याचे काय करायचे, प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि काही जे नॉमिनल वाचायचं आहे तेवढंच फक्त वाचून द्यायचं. बस जास्त वाचत बसायचं नाही की हे 5-6 पुस्तक घेतले GSला आणि मग ते ना परत IBPS पॅटर्ननुसार विचारलं, सिलेबसनुसार नाही विचारलं, मग परत ओरडायचं काम नाही. त्याच्यामुळे आता गाफीलच राहायचं नाही, सिलेबसनुसार पण अभ्यास करायचा, IBPS पॅटर्ननुसार पण अभ्यास करायचा. म्हणजे त्याने दोन्हीपैकी एक दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर पेपर टाकला आपण जिंकलो पाहिजे. तिसरा काहीच टाकू शकत नाहीत ते. ओके, दोनच गोष्टी टाकतील, एक तर सिलेबसनुसार नाही तर IBPS पॅटर्न. तिसरी गोष्ट काय करतील, या दोन्हीचा कॉम्बो करतील. मग आपण ऑलरेडी दोन्ही पद्धतीने अभ्यास करतोय, म्हणजे गाफील राहायचंच नाही आपण आता. ओके, हे झालं. डेली टार्गेट परीक्षेपर्यंत तुम्हाला देईल. ओके, म्हणजे आमचे जर परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये होईल तोपर्यंत 15 दिवसात पूर्ण सिलेबस कव्हर होईल IBPS पॅटर्ननुसार. म्हणजे कसा, मी समजा सांगितलं की हे टॉपिक करा, एवढे एवढे समानार्थी शब्द करा, एवढे हे टॉपिक करा, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे याचे टॉपिक आहेत, वाक्याचे प्रकार आहे, सगळ्या टॉपिकचं मांडणी करू आपण 15 दिवसात की बुवा हे आज कुठले टॉपिक करायचे. याचं डेली टार्गेट तुम्हाला मी त्याच्यावरती देतो. ओके, जसं जसं तुम्ही बॅच जॉईन कराल तसं तसं ते डेली टार्गेट तुम्हाला मिळतील. प्रायव्हेट टेलिग्रामला ही माहिती पाठवा, ते तुम्हाला मिळून जाईल. आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न, म्हणजे मी काय सांगतोय की GSमध्ये पूर्णपणे कंबाईनचे प्रश्न त्यांनी उचललेत. प्रिव्हियस इयरचे तुम्हाला प्रश्न सांगणार की एवढे एवढे करून जागडे, बस संपला विषय. ओके, तर ते असेल. आणि 2018चे पण पुरवठा निरीक्षकचे काही प्रश्न आहेत, ते पण आपण जस्ट ओव्हरलुक करू. ओके, दररोजचे 150 प्रश्न वाचून घ्यायचे पटापट. म्हणजे काय होतं की जर पेपर फिरला किंवा त्यांनी थोडासा वेगळाच टाकला तर आपण तिन्ही पद्धतीने तयार राहतो. एक तर IBPS पॅटर्न, सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न, म्हणजे आपण कुठेच गाफील नाही त्याच्यामध्ये. आता आपण काहीच सोडत नाही आणि एकदम प्रॉपर पद्धतीने करतोय. असं नाही की बाबा उगाच कितीतरी 100-200 लेक्चर टाकले किंवा उगाच काहीतरी मी काही द्यायलो तुम्हाला, असं नाही. पूर्ण प्लॅनिंग, सिलेबस बघितलाय मी, त्याच्यानुसार ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, IBPS पॅटर्नचा अनालिसिस करतो ते, आणि आता टेस्ट सिरीजच्या माध्यमातून म्हणजे प्रॉपर पद्धतीनं मी जेवढं सांगेल तेवढंच तुम्ही करायचं. एक्स्ट्रा तुम्हाला जेवढा वेळ करायचं ते करू शकता, पण डेली मी जे सांगतोय ते 3-4 तास मी सांगितलेलं करायचं आणि उर्वरित वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. म्हणजे काय की प्रॉपर पद्धतीनं कमी वेळेमध्ये जास्त क्वालिटी आणि सर्व सिलेबस कव्हर आणि कॉन्फिडन्स पण वाढला पाहिजे. ओके, त्या पद्धतीनं ती गोष्ट आहे. हा नंबर परत एकदा सेव्ह करून घ्या तुम्ही, 94-21-44-24-36. आता याच्याबद्दल स्ट्रॅटर्जीचे व्हिडिओ ॲप्लिकेशनला येतील आणि यूट्यूबला मी स्ट्रॅटर्जीचे व्हिडिओ टाकणार की नेमकं काय करायचं आहे. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता असेल, GS असेल, नेमके कुठले टॉपिक करायचे, कुठले टॉपिक सोडून द्यायचे, व हे IBPS TCS हे परीक्षा ज्याच्यावरती प्रश्न विचारत नाही IBPS, ते टॉपिक करायचेच नाही, बघायचं पण नाही त्याच्याकडं. पण ज्याच्यावरती प्रश्न विचारत आहे ते मात्र परफेक्ट करायचे. ओके, ह्या पद्धतीनं. अजून तुमची काही मागणी असेल की सर याच्यावरती व्हिडिओ टाका, तर कमेंट सेक्शन ओपन आहे. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कॉलिंगला, कॉलला वेळ घेतल्यानंतरच तुम्ही कॉल करू शकता, पण व्हॉट्सअपला मी 100% रिप्लाय देतो. त्याच्यामुळे व्हॉट्सअपला तुम्ही 100% मेसेज करू शकता. ओके, आपलं टेलिग्राम चॅनल असेल जॉईन करा, व्हॉट्सअपवरती तुमचं हे डिटेल्स बॅच घेतल्यानंतर मला पाठवा. तुमचं बॅच जरी घेतली नसेल तरी देखील तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होण्यासाठी हे तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव मला नक्की पाठवा, म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल, माझा स्टेटस तुम्हाला दिसेल आणि अपडेट मिळत राहतील. तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.